येथील चौथ्या महिन्यात आपले सर्वांचे स्वागत. आदरणीय मकरंद बुवांनी आपल्यासाठी वेळ काढून गेल्या 3 महिन्यात प्रत्येकी एका श्लोकांवर सखोल निरूपण केले आणि आज पुन्हा एकदा खास आपल्या करता ते पुण्याहून प्रवचन सादर करणार आहेत. सर्वांनी आपापल्या घरातून बॅकग्राऊंड आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी व त्यासाठी म्यूट असलेल्या व्यवस्थेचा अवलंब करावा. म्हणजे मकरंद बुवांच्या प्रवचनाचा पुरेपूर आनंद आपल्या सर्वांना अनुभवता येईल. आज श्लोक क्रमांक 4 वर निरूपण होणार आहे. तो श्लोक मी म्हणणार आहे आणि त्यानंतर त्यांना प्रवचन सुरू करण्याची विनंती करणार आहे. मनावासना दुष्ट कामान येरे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीति सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मकरंद बुवा, आपण प्रवचन निरूपण सुरू करा प्लीज. जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमोपंथ आनंतया राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. भगवंताच्या कृपेची प्राप्ती आपल्याला व्हावी याकरता आपलं जीवन खर्ची पडावं असं ज्यांना मनापासून वाटतं, अशा सर्व भजन मंडळाच्या श्रोत्यांना मनापासून नमस्कार. श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्यासाठी जे वाङ्मय निर्माण केलं त्यामधल्या मनाच्या श्लोकाचा आपण विचार करतो आहोत. मनाच्या श्लोकामध्ये ऐकू येते? हो येते येते, व्यवस्थित ऐकू येते ना? तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. मी अनम्यूटच आहे. म्यूट म्यूट सुरेश कुलकर्णी म्यूट. ओके 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 ओके. संपूर्ण भारतीय वाङ्मयाचा आढावा ज्या एका वाङ्मयामध्ये घेतला गेला असं जर मराठीतलं समर्थांचं वाङ्मय कुठलं म्हणायचं झालं तर त्याचं नाव आहे श्री मनाचे श्लोक. एकही विषय मनाच्या श्लोकामध्ये सुटलेला नाही. त्याचा तपशील भले आला नसो पण सिद्धांताचं प्रतिपादन समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये केलं. म्हणून फक्त एक मनाच्या श्लोकाचं आपल्याजवळ जर पुस्तक असेल तर आपल्या जीव आणि त्याचा आपण अवलंबन केलं तर आपला जीवनाचा सर्वांगीण उद्धार होणार याबद्दल खात्री बाळगावी. जेव्हा विविध वाङ्मय आपण वाचायला लागतो, योग वासिष्ठ वाचायला लागतो, वेदांत वाचायला लागतो, महाभारत वाचायला लागतो, गीता वाचायला लागतो, भागवत वाचायला लागतो, त्यावेळेला लक्षात आलं अरे हे मनाच्या श्लोकात आलेलं आहे, हे आमच्या ठिकाणी आलेलं आहे, हा सिद्धांत आमच्या ठिकाणी आलेला आहे. आणि सलग 12 वर्ष समर्थांनी जो सखोल अभ्यास केला आणि फक्त वाङ्मयाचा अभ्यास केला नाही तर तपश्चर्या करून अभ्यास केला. कारण समर्थ केवळ पंडित नाहीये, पांडित्याबरोबर समर्थांच्या जवळ अनुभव आहे. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी मराठीतली जी म्हण आहे, असं माहिती खूप लोकांना असतं पण त्यातलं आचरणात किती असतं. म्हणून समर्थांच्या जवळ दोन्ही आहे. ज्ञानोबांनी जे म्हटले श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असा गुरु असावा. श्रोत्रिय म्हणजे तो विद्वानही असावा, त्याच्याजवळ शब्दज्ञानही असावं आणि ब्रह्मनिष्ठही असावं.
उपनिषदामध्ये कुणाकडे जा उद्धार करता याबद्दल बोलताना उपनिषदकार सांगतात सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम। ज्ञानोबांनी याचं वर्णन करताना सांगितलंय की शब्दज्ञाने पारंगतू आणि ब्रह्मानंदी सदा डुल्लतू असं दोन्ही गुरुकडे असावं ते समर्थांकडे आहे। आणि म्हणून अगदी डोळे मिटून ज्यांचं अवलंबन करावं ज्यांना फॉलो करावं असे समर्थ रामदास स्वामी आहेत, अर्थात तुकोबाई तसेच आहेत, ज्ञानोबाई तसेच आहेत। आपण आत्ता आपण मनाच्या श्लोकाचा विचार करतो आहोत। या मनाच्या श्लोकामध्ये पहिल्या श्लोकात समर्थांनी मंगलमूर्तीला नमस्कार केला आणि आपल्या स्वभावाप्रमाणे उपासना स्वीकारा, साधन मार्ग स्वीकारा, आपल्याला अनुकूल अशी काही थोडी स्पंदन मिळाली, थोडं काही आपल्याला हे मिळालं, किल्ली ज्याला म्हणतात, तर गुरुकृपेनं आपला उद्धार पटकन कमीत कमी श्रमामध्ये व्हायला सुरुवात होते। म्हणजे फार पाट्या उचलायचं कारण नाही म्हणून गणाधीशाचा आपण विचार करून आलो। यानंतर भगवंताला भेटण्याचे आत्मदर्शनाचे अनेक मार्ग आहेत, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग। त्यातला प्रधान भक्ती मार्ग सांगितला कलियुगामध्ये, कारण योग ज्ञान मार्गाला आपण तितकेसे फिट नाही आहोत। आपण याचा अर्थ तुम्ही आम्ही नाही, जास्तीत जास्त माणसं योग्य असे लोक आहेत, पण प्रमाण जास्त कशाचं असेल तर भक्ती मार्ग, ज्याचा ज्याच्या शरीरामध्ये जो जीव राहतो त्या जीवामध्ये एखादी भाग बाजू स्ट्रॉंग असते, ज्याची बुद्धी नावाचा व्यवस्था स्ट्रॉंग आहे त्यांना ज्ञान मार्गाचा अवलंब करावा, ज्याचा अहंकार खूप स्ट्रॉंग आहे त्यांना कर्म मार्गाचा हे करावा, ज्याचा निश्चय करण्याचा आणि प्राणांना त्रास देण्याचा अभ्यास जास्त आहे त्यांनी योग मार्गाचा अवलंब करावा, आणि ज्याची मन बाजू मनावरती जास्त जीवन अवलंबून आहे त्यांना भक्ती मार्ग, कारण प्रेम वगैरे करणं या सगळ्या भावना या सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहेत। म्हणून मना सज्जना भक्ती पंथेची जावे, याच मार्गाने जा, बाकीचं असू देत तुझ्याजवळ, नको असं नाही, पण भगवंतावर प्रेम कर, गुरुवर प्रेम कर, मग ते प्रेम आपल्याला अध्यात्मामध्ये पुढे जाण्याचं साधना करण्याचं बळ देत। प्रेम पेट्रोल आहे आपल्या परमार्थाच्या गाडीचं, आणि आपल्या सगळ्यांचं कोणावर तरी प्रेम असतं, ज्ञानोबांवर प्रेम असेल, तुकोबांवर प्रेम असेल, आणि प्रेम नावाची गोष्ट आपण जर कल्याणाकरता वापरली, उदाहरण मी नेहमी सांगतो की माझा एक मित्र आहे परदेशामध्ये, त्याला एकदा मांजर आडवं गेलं आणि तो थांबला 2 मिनिटं, तर त्याचा मित्र, आम्ही तिघ बरोबर चाललो होतो, त्याचा मित्र त्याला म्हणाला अरे हे काय अंधश्रद्धा, मांजर आडवं गेल्यावरती थांबलं पाहिजे असं काही नाहीये, बिंदास जायचं, हे अंधश्रद्धा आहे, मांजर आडवं गेल्यावर कशाला थांबतोस तू, अंधश्रद्धा आहे। तो मित्र म्हणाला अगदी बरोबर आहे मित्रा, मांजर आडवं गेल्यावर काम होत नाही वगैरे असलं काही माझं नाहीये, पण माझी आईने सांगितलंय मला की मांजर आडवं गेल्यावर 4-5 पावलं मागं जावं किंवा थोडं थांबावं, एखादा अर्धा मिनिट पाव मिनिट थांबावं। मी मांजराचा भक्त नाही, मी माझ्या आईचा भक्त आहे, इतक्या घरापासून मी लांब आहे, मला माझी आई खूप आवडते म्हणून तिच्या स्मरणाकरता मी थांबलो, काही 1-15 सेकंद थांबलो म्हणून मोठं नुकसान होणार नाहीये, याची कन्सेप्ट क्लिअर आहे या मुलाची, आईच्या प्रेमाकरता मी हे केलं। म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपलं जेव्हा सत्पुरुषांवरती किंवा सज्जनांवरती आपल्या गुरुवर प्रेम असतं तेव्हा ते प्रेम आपल्याला योग्य साधन करायला प्रेरणा देतं। म्हणून मना सज्जना भक्तीपंथीची जावे हा विचार करून आपण आलो तिसऱ्या प्रवचनामध्ये, आपण आत्मज्ञानाचं चिंतन कसं करावं। पहाटेच्या वेळेला या शरीरामध्ये राहून शरीराला चालवणारं जे राम नावाचं तत्व आहे ते कसं आहे, कारण डोळ्याद्वारे बाहेरचं बघणे, कानाद्वारे बाहेरचं ऐकणे, त्वचेद्वारे बाहेरच्या स्पर्शाचा अनुभव घेणे, नाकाद्वारे बाहेरचा गंध अनुभवणे, जिभेद्वारे बाहेरचे पदार्थ खाताना त्याची चव पाहणे, असे आपण बहिर्मुखतेचा अभ्यास खूप करतो, पण हे सगळं ज्याच्यामुळे आपण करतो ते जे आतमध्ये बसलेलं चैतन्य तत्व आहे त्याचा विचार करायला मनुष्याला वेळ नाही, ही समस्या आहे। आणि म्हणून समर्थ सांगतात आता अंतर्मुख ठाईच वैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा। जरा वेळ ठरव, प्रभाते मनी रामचिंतीत जावा, तिसरा श्लोक आपण पाहिला की थोडस मला बसता आलं पाहिजे ध्यानाला,
एक मिनिट जरी देता आला तरी हळूहळू एक मिनिटाचे 10 मिनिट करता येतात. रोज मी अंतर्मुख झालं पाहिजे नियमाने, आणि ते शक्यतो पहाटे. प्रभातेचा अगदी साधा सोधा सोपा अर्थ आहे, सूर्य उगवण्यापूर्वीचे 2 तास, 4 ते 6 साधारण अंदाजाने, किंवा 4:30 ते 6:30. अगदी सोपा अर्थ आहे, कारण हा ब्राह्ममूर्ती आपली एकाग्रता पटकन होते. अत्यंत एकाग्रतेला योग्य असा काळ हा पहाटेचा आहे. मी गेल्या वेळेला बोललो होतो, पहाटेची अमर्याद ताकद नावाचा एक लेख वाचला मी. अफाट ताकद आहे या पहाटेमध्ये. आपण बोलून आलोय हे सगळं, पण जरा आपण रिकलेक्ट करतोय. आणि म्हणून या शरीराला चालवणारं ते परमात्मा तत्व कसं आहे, ते कुठं आहे, हातात आहे का ते, पायात आहे का, डोळ्यात आहे का, ते कुठं आहे, असं अंतर्मुख होत 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 त्याचं ठिकाण शोधून काढायचं आणि त्याच्याशी एकाग्र व्हायचं, याला म्हणायचं ध्यान. आणि तेव्हा मन त्या परमात्म्याला समर्पित होत. ही पहाटेची एका दिवसात साधणार नाही, 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये साधणारी ही गोष्ट नाही, तो प्रॅक्टिसचा भाग आहे. आपण त्याचा तपशील पाहिला नाही, पण सिद्धांत पाहिला. याची ताकद वाढण्याकरता दिवसभरामध्ये थोडस नाम घ्यावं, पुढे वैखरी राम अधिपदावा, यानंतर थोडी उपासना, काही स्तोत्र, रामनामाचा जप, काय कुठला आपल्याला आवडतो तो भगवंताच्या नामाचा जप दिवसभरामध्ये करावा. आणि मग त्याचा परिणाम असा होईल की आपली दैवी शक्ती वाढते. स्तोत्रांच्या पठणाने आपल्या शरीरामध्ये डिवाईन पॉवर डेव्हलप होते. इतकी जे वेदामध्ये स्तोत्र आली, पुराणामध्ये स्तोत्र आली, वेडे नव्हते वेदव्यास, यांना सगळ्यांना सगळे सिद्धांत माहिती आहेत, तरी पण आपल्या सगळ्या पॉवर टॅकल करणारी जर कुठली गोष्ट असेल तर डिवाईन पॉवर. हेल्थ पॉवर, वेल्थ पॉवर, स्पिरिच्युअल पॉवर, मसल पॉवर, या सगळ्या पॉवर टॅकल कोण करणार आहे, तर आपली डिवाईन पॉवर. म्हणून दैवी कृपा, डिवाईन ब्लेसिंग आपल्याला हवं असेल तर दिवसभरामध्ये काही आपण स्तोत्रांचं पठण केलंच पाहिजे, रोज केलं पाहिजे. विष्णू सहस्र नाम आहे, त्याचा आपण विचार करून आलोय, तरी पण एक एक वाक्यात मी आपल्याला सांगतो हे करायला. यानंतर तिसरं चरण आपण पाहिलं, सदाचार हा थोर सांडून येतो. या सदाचाराचा तपशील या 4th श्लोकापासून सांगायला आरंभ करतात. शुभांगी जरा खिडकी बंद कर, भाजीचा आवाज खूप मोठा होतोय. हा बंद कर. 4th मनाचा श्लोक नीट ऐका, पाठच आहे बहुतेक लोकांचा. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीति सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो, जय जय रघुवीर समर्थ. यातलं शेवटचं चरण आपण आधी बघूया. आधी दार लावून आम्हाला नको त्रास. ज्याला जीवनामध्ये कल्याण साधायचं आहे सगळ्या अर्थाने, कौटुंबिक कल्याण असेल, जीवन उत्तम राहावं आणि मरणही छान यावं, मृत्यू महोत्सव व्हावा आपला आनंदात सहज, आणि जीवनही उत्तम असावं. म्हणजे आमचे डोंगरे महाराज सांगायचे भागवतामध्ये की जीवो तो ऐसे जीवो जैसे सब कुछ तुम्हारा है, आनंदाने जगाव, अगदी चहा पिताना सुद्धा एन्जॉय. जीवो तो ऐसे जीवो जैसे सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं है. महावाक्य असल्यासारखं आहे. दोन्ही आपल्या सामर्थ्याने उपभोगायचं असेल, रडत जीवन जगण्याचं असं नाही. रडत जे लोक जीवन जगतात ना, माझे गुरुजी सांगायचे त्यांच्या जीवनामध्ये जीव न काही लोक सारखे रडत असतात, काय हो असं झालो, तसं झालं हो, तसं झालं हो. आपण गोपाल कृष्णांचं चरित्र पहा. कृष्णांच्या चरित्रामध्ये किती संकट आहेत, जन्म जेलमध्ये, तुरुंगामध्ये जन्म, जन्मल्याबरोबर आई वडिलांचा वियोग, तिकडे गायी गुरं राखावी लागली 12 वर्ष, त्यानंतर
सख्खा मामा जीवावर उठलेला, सगळ्या प्रकारची दुःख, त्यानंतर 12 वर्ष गुरुकडे लाकडं तोडून आणण्याचं काम, यानंतर मथुरेमध्ये आले पण पळताभोई थोडी केली त्या जरासंधानी, दुःखच दुःख, यानंतर विवाह केले, विवाहामध्ये हिच पटत नाही, खूप सुंदर महाभारतामध्ये विषय येतो, यातलं एक सुद्धा दुःख आपल्या जीवनात आलं एक तरी आपल्याला आयुष्यभर रडायला पुरेसं आहे. पण कृष्णांच आठवलं तरी आपल्याला हसू येतं की नाही, का कृष्णाने या दुःखालाच आपलं भांडवल बनवलं, दुःख हेच त्यांचं भांडवल, ते हसत राहिले. इतक्या मोठ्या युद्धाची तयारी कृष्णांनी ज्या अर्जुनाच्या भरवशावरती केली आहे, तो अर्जुन पहिल्याच अध्यायात आपण पाहिलं, पाहतो अर्जुन विषादेव, धनुष्य खाली टाकून दिलं आणि खाली बसला डोकं धरून, ज्याच्या भरवशावर हा एवढा युद्धाचा पसारा मांडलाय तो जर असा बसला असता तर तुम्ही आम्ही अरे अवसान घातक्या असं बोललो असतो की नाही, आणि स्वतःला डोक्याला मारा आता कसं काय करायचं. पण भगवान हसतात, असा गीतेमध्ये श्लोक आहे, प्रहसन्निव भारत, हसत राहतात. आणि प्रभूंनी केलेला गीतेचा उपदेश असा आनंदात केलेला आहे, आनंदात. मला सांगायचा मुद्दा काय की माझ्या जीवनामध्ये मी समर्थपणानं सगळ्या दुःखावर मात करीन आणि जीवन यशस्वी करूनच दाखवीन, एक मुद्दा. आणि तेवढं करीत असताना मला जेव्हा जीवन सोडायची वेळ येईल, कुठलाही क्षण असू शकतो तो अमक्या वर्षी मृत्यू येणार आपण अंदाज करू शकतो, पण खात्री काहीच नाही ना. कळेना पुढे काय होणार आहे, समर्थ म्हणाले कळेना कुठे देह कोठ पर्यंत आहे, म्हणून मरणाचीही तयारी करून ठेवावी. याला म्हणायचं मना अंतरी सार विचार राहो, शेवटचं चरण. माझ्या जीवनामध्ये मी जीवनही समर्थपणाने उपभोगेन आणि जेव्हा मरण येईल तेव्हा रेडी फॉर डिपॉर्चर. कोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते भाऊसाहेब केतकर महाराज, आजारी पडले, अत्यवस्थ झाले, पण चेहऱ्यावर तेज कायम, अन्न जाईना, चेहऱ्यावर तेज कायम. तर कुणीतरी त्यांना विचारला भाऊसाहेब तुम्हाला भीती वाटत नाही का मरणाची, पटकन उसळून म्हणाले त्यात काय, म्हणाले इथून उठायचं आणि महाराजांकडे जायचं. महाराज तेव्हा गेले देवते स्वरूप, म्हणजे देह टाकायचा याचाही त्यांना आनंद आहे आणि देहामध्ये आहे याचाही आनंद. आणि हे बोलणं सोपं आहे, ऐकणं बोलणं सोपं आहे, सगळ्यात सोपं बोलणं आहे म्हणून ते काम मी करतो. पण हे जर माझ्या अंतरंगामध्ये बिंबावं, सतत 24 तास माझ्या डोक्यामध्ये हे राहावं, संकट आली तर संकटावर मात करून मी पलीकडे जाईन हे सामर्थ्य असावं, आणि कुठल्याही कारणाने मरण येवो, कारण भगवंत काय करतो मरणाला कारण देतो. अमके अमके कॅन्सरनी गेले, अमके अमके कोरोनानी गेले, काळजीचं कारण नाहीये तसंच जाणार होतो मी. प्रारब्ध नावाची गोष्ट आहे ना ती तीच आहे. आणि म्हणून रडायचंय काय, म्हण आहे मराठीत रोज मरे त्याला कोण रडे, रडायचंय काय त्या. एक सुंदर कथा येते भागवतामध्ये, जडभरत नावाचे एक खूप मोठे सत्पुरुष असतात, आपण भागवत ऐकलं असेल, जडभरत हे पूर्वजन्मीचे भरत, ज्यामुळं भारताला भारत हे नाव पडलं, भारतवर्ष हे नाव पडलं, ते भरत अत्यंत अधिकारी होते पण त्यांच्याकडनं काही चुकलं, हरणाच्या प्रेमात अडकले म्हणून पुढचा जन्म हरणाचा आला आणि जन्म पुन्हा घ्यावा लागला, मोक्ष एक जन्म पोस्टपोन झाला. मोक्ष थोडक्या करता दोन बोटं राहिली होती मोक्षाला आणि इतक्यात त्या हरणाच्या प्रेमात अडकले. प्रेमात अडकले म्हणजे त्याची काळजी घ्यायला घ्यायची वेळ आली हरणाच्या पिल्लाची, आणि म्हणून परिणाम असा झाला की इन्व्हॉल्वमेंट म्हणता म्हणता एंटँगलमेंट झाली, सहभागी होता होता गुंतले आणि नेमकं मरणाच्या दरम्यानच ते झालं. आणि मग त्याचा विचार करत मेले, ज्याचा विचार करत मनुष्य करत मरतो तेच तो होतो असं शास्त्र आहे. हरणाचा जन्म झाला, आता ते हरिण त्याच भागामध्ये जन्माला आलं जिथे ते साधनेला बसायचंय, आता ती झोपडी पाहत ते हरिण, डोळ्यात पाणी येतं त्याच्या, कारण स्मृती आहे गेल्या जन्मीची उपासनेच्या परिणामानं. आणि मग हरणाचा देह पडला आणि मग अंगिरस गोत्रामध्ये
त्यांचा जन्म झाला, त्यांचं नाव आहे भरत. पुन्हा या जन्मी भरतच नाव आहे. पण फारसे कुठल्या भानगडीत पडायचं नाही असं ठरवलं. जसं मराठीत म्हण आहे, दुधानी तहान दुधानी आपली तोंड भाजलं की आपण ताक फुंकून पितो. म्हणून भरत गप्प बसलेले असायचे, काही बोलायचं नाही. समाजाने त्यांचं नाव पाडलं जड भरत. जड म्हणजे मूर्ख असे. मी विचाराकरता ही गोष्ट सांगतोय. खूप मोठी जडभरतांची कथा आहे, सगळी मला कथा आता सांगायची नाहीये. शुकदेवांनी परीक्षितीला सांगितलं, राजा एकदा जंगलामध्ये राहणारे काही भिल्ल लोक या जडभरतांना, या माणसाला बळी द्यायला घेऊन गेले. माणसाला बळी द्यायची पद्धत होती तेव्हा. अजून सो काही ठिकाणी करतात ते, अंधश्रद्धा वगैरे म्हणतात ना अशात ते मोडतात. तामसी उपासना आहेत त्या, त्याचं संतांनी अजिबात समर्थन केलेलं नाहीये, पण अजूनही लोक असतात करतात. तर एक जंगलामध्ये, एक डोंगरामध्ये अशी जगदंबेची मूर्ती आहे. त्या मूर्तीसमोर याला बळी द्यायला आणली, म्हणजे मान कापायची आणि ते जे रक्त आहे त्या रक्ताचा अभिषेक त्या जगदंबेच्या अंगावर करायचा, याला मारून टाकायचं. असे ते भिल्ल लोक सगळे, रानटी लोक हे शांत होते. आधी त्याला आंघोळ घातली त्यांनी, त्या लोकांनी, कारण बळी द्यायचं तर स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्या माणसाला आंघोळ घातली, हे आंघोळ करून घेतात. त्याला जेवायला वाढला, त्याला ती सांगण्यात आलं तुला बळी देणार, त्याला अंधारात ठेवून बळी नाही द्यायचं, त्याला सांगायचं तुला बळी देणार आहे आम्ही, त्याला सांगण्यात आलं. हे शांत आहेत, काही बोलत नाहीये. काय लाईफ असेल विचार करा, निश्चिंतता. मना अंतरी सार विचार राहो याकरता आपण बोलतोय. निश्चिंत जीवन ज्याला जगता आलं तो मरण सुद्धा एन्जॉय करतो, याकरता मी आपल्याला हे सांगतो. कबीरांचा दोहा आठवला मला, ते म्हणाले फिकर सबको खा गई. फिक्र म्हणजे चिंता. फिक्र हा उर्दू शब्द आहे. फिक्र म्हणजे चिंता. फिकर सबको खा गई, सगळ्यांना चिंता सतावते. सगळेजण सतत चिंतित असतात. आता सुद्धा समोरचे लोक चिंतित आहेत, प्रवचन वेळेवर संपेल की नाही. सगळ्यांना चिंता अखंड असते. गंमत जरा, गंमत थोडीशी. पण तासभर कंटाळा न येता आपल्याला हे एन्जॉय करायचे विचार आणि ते बिंबवून घ्यायचे. बर का, एन्जॉय करता आले पाहिजेत. ओझ घेतल्यासारखं प्रवचन मला ऐकायला लागतं कामा नये. म्हणून मध्ये 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 हास्य असावं असं मोरोपंतांनी लिहिलंय. नक्कल किंवा विनोद आयुक्त कीर्तनी, पण निद्रा हरणार्थ नित्य लाभावी. कीटक दोष हराया तुळशी माझी पलांडू तो लावी, असं उदाहरण दिलंय. तुळस जगत नसेल तर त्यात कांदा ला. पलांडू म्हणजे कांदा. कांद्याचा उग्र दर्प असतो म्हणजे ते तुळशीचं बी तुळस जगत नाही का, तर तुळशीचं बी ते खाऊन टाकतात त्यातल्या किडे त्या जमिनीतले. पण कांदा लावला की ते किडे मरतात आणि तुळस जगते. लक्षात आलं ना? म्हणून ते म्हणाले की तुळस जगायकरता जसा कांदा लावतात त्याच वृंदावनामध्ये, म्हणजे मग त्या जमिनीतले दोष जातात कांद्याने. तसं म्हणाले प्रवचन कीर्तनात एखाद्या मध्ये मध्ये हास्य असावं. फक्त लक्षात ठेवावं, तुळशी करता कांदा लावलाय का कांद्या करता तुळस लावली, एवढं फक्त लक्षात असावं. असो, मुद्दा मी आपल्याला सांगतोय की जडभरतांना सांगण्यात आलं की तुला मी ठार मारणार आहे, कारण आम्हाला बळी द्यायचा आहे. आणि त्याला बांधून ठेवलाय, तो काही पळू जाणार नाही. हे शांत आहेत, एन्जॉय करतात आणि अत्यंत शांत. त्यांना जेवायला वाढण्यात आलं, व्यवस्थित जेवले ते. तो भिल्लांचा राजा म्हणतो, काय मूर्ख आहे म्हणे माणूस हा, मरायचं ना व्यवस्थित जेवतोय. थोड्या वेळाने मरायचंय. अहो ती कोण आहे ना ती अभिनेत्री, तिला जेलमध्ये टाकलं 2 दिवसापूर्वी, ती जेवली नाही असं मी काल बातमी वाचली. नाव नको घ्यायला तिचं, आता आंघोळ झाली माझी, परत आंघोळ नको करायला. म्हणून ती 2 दिवस जेवली नाहीये, त्या ड्रग्स मुळे सापडलेली. तिचं नाव लक्षात आलं आपल्याला, असं ज्यांनी बातम्या पाहिल्या असेल त्यांना कळेल. बरं, असं जो काही मुद्दा महत्वाचा नाहीये. माणसं थोड्याशा कारणाने जेवणाचा हे होतो, याला मरायचंय 10 मिनिटांनी, हा जेवतोय व्यवस्थित. त्याला विचारलं का जेवतोय, जडभरत म्हणले नाहीतरी मरायचंच आहे, मग जेवूया ना व्यवस्थित. घाबरायचं कारण काय? आणि मग पुढचा सगळा प्रसंग आहे की जेव्हा त्याला बळी द्यायला समोर आले, तेव्हा जगदंबाच स्वतः ती जगदंबा ती मूर्ती फोडून बाहेर येते आणि तिथं असणाऱ्या सगळ्यांचा शिरच्छेद करते. कारण ती विचार करते, हे स्वार्थी प्रापंचिक, स्वार्थी लोक आहेत हे माझ्या या सद्भक्ताला का बळी देत आहेत.
अशी मदोन्मत्तपणे ती जगदंबा प्रकट होते असं वर्णन केलंय. मला मुद्दा हा सांगायचा, सगळी कथा आपल्याला पाहिजे नाहीये. माझ्या जीवनामध्ये निश्चिंतता असावी आणि चिंतेचं कारण असतं मरण. मरण याचा अर्थ देह सुटणे नव्हे. नेता म्हणून जर मी आहे, समजा आता मी आमदार आहे आणि 5 वर्षांनी माझं हे पोस्ट जाणार आहे, पुन्हा निवडून यायचंय, नाहीतर संपलं. आमदार म्हणून माझं मरण होईल, त्या उपाधीचं मरण होईल, तेव्हा तरी संपावं लागेल मला. माझा अमुक बिघडेल, माझा तमुक बिघडेल, या सगळ्या चुकीच्या चिंतनांनी मनुष्य कायम घाबरलेला असतो. आणि म्हणून आपल्याला जर निश्चिंत जीवन जगायचं असेल आणि जीवनाची खरी खुमारी, जीवनाची खरी ऐट मृत्यूला जिंकून जगण्यामध्ये आहे. शेवटचं चरण नीट ऐका, मना अंतरी सार विचार राहो. माझ्या जीवनामध्ये साररूप विचार असावा आणि तेवढ्या करता वरचे 3 चरण महत्वाचे आहेत. सार विचार याचा अर्थ सारभूत म्हणजे ताक आणि लोणी, यामध्ये लोण्याला सार म्हणतात, ताक हे आसार आहे. ताक पोटाला चांगलाय वगैरे हा मुद्दा वेगळा, तपशिलात नको जायला. सिद्धांत काय, आपण ताक घुसळून काय काढतो, लोणी काढतो. म्हणून लोण्याला सार म्हणतात किंवा नवनीत म्हणतात. नवनीत सार तुकोबांचा अभंग आहे. तुका म्हणे शिरी वाहावे खापर माझी असे सार नवनीत. डोक्यावरती माती वाहतात या बायका, गोकुळातल्या मातीचे डेरे वाहतात का, त्यामध्ये त्या लोणी विकायला नेतात, त्या मातीचे माठ विकायला नेतात का लोणी विकायला नेतात म्हणे. माठ विकायला नेत नाहीये, त्या लोणी विकायला. डोक्यावरती माती घेतात का, तर त्यात लोणी असतं. म्हणून सार, सार याचा अर्थ ग्रास, जे ग्रास करायला योग्य आहे ते घ्यायला योग्य आहे त्याला सार म्हणतात. माझ्या जीवनाचं सार काय आहे याचा विचार करावा. आणि त्या साराचा आपण आता विचार करून आलोय. जीवो तो ऐसे जीवो जैसे सब कुछ तुम्हारा आहे. मस्त जीवन जगा. बावळटपणा, विकृत वैराग्य हे आपल्याकडे मान्य नाही. हे विकृत वैराग्याच्या कल्पना सगळ्या बुद्धावतारांतन आल्यात. म्हणजे बुद्धांनी काही सांगितलं नाही, बुद्धांचे जे अनेक फॉलोअर्स झाले. नागार्जुन नावाचा त्यांचा एक शिष्य होऊन गेला, तो उत्तम सर्जन होता. उत्तम सर्जन होता म्हणजे तो उत्तम सर्जरी करायचा. पण त्यानं कुठंतरी वाचलं की रक्त, ज्यांनी रक्त येतं ते करू नये, ती हिंसा आहे. अहो त्यांनी सर्जरी सोडून दिली. सर्जरी, आणि सर्जरी साधा मुद्दा आहे की स्वार्थाकरता एखाद्याच्या पोटामध्ये चाकू खूप असणारा दरोडेखोर चोर आणि कुणाचा जीव वाचवायकरता ब्लेडनी कट घेणारा डॉक्टर, हे दोन्ही समान आहे का? हा विवेक पुढे राहिला नाही. म्हणजे गौतम बुद्धांबद्दल मला काही बोलायचं नाही, ते वेगळं काम आहे, त्याच्याबद्दल केव्हा तरी बोलू, आता नको तो विषय. पण हे फॉलोअर्स जे आहेत ना, त्यांनी इंटरप्रिट नीट केली नाही अहिंसा. सर्वम क्षणिकम सर्वम भंगुरम. आणि याचा परिणाम असा झाला की माणसं विकृत वैराग्याला शरण गेली. विकृत वैराग्य, जर आपल्याला खायचंय ना काहीतरी, मग ते छान कलात्मकतेनं खाता यावं की नाही. छान पोह्यावरती छान लिंबू पिळावं किंवा पोह्यावरती छान खोबरं घालावं, सुरेख कोथिंबीर घालावी, चांगल्या डिश असावेत, कॉस्टली क्रॉकरी असावी, हरकत काय, काहीतरी खायचे ना, पत्रावळीत काय खायचे नाही. आम्हाला वैराग्य असल्या विकृत वैराग्यालाच परवानगी नाहीये. मी का बोलतो हे, मना अंतरी सार विचार राहो. आणि पुन्हा हेही लक्षात आलं पाहिजे की हे पोहे केव्हा ना केव्हा संपणार आहेत, पोहे खाणारा संपणार आहे, म्हणून त्याचीही तयारी करता आली पाहिजे मला. आणि याकरता तिसरे 3 चरण अलीकडचे महत्वाचे. त्यातलं पहिला चरण, मना वासना दुष्ट कामा नये रे. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य कुठल्या तरी कारणाने प्रत्येक कर्म करतो. नीट ऐका, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते हा सिद्धांत आहे. अकारण कोणी काहीही करत नाही. प्रत्येक कृतीला काहीतरी हेतू आहे. साधी नैसर्गिक क्रिया आहे, आपल्या डोळ्याची पापणी आपल्याला न विचारता लावते असं पटकन. निमिष म्हणतात त्याला, डोळ्याची पापणी मिटून परत उघडते प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे, आपल्याला माहित पण नाही. पण ही छोटी प्रतिक्षिप्त क्रिया सुद्धा डोळ्यावरती डस जी बसते ती स्वच्छ करण्याकरता असते.
डोळ्यावरती जी धूळ बसते कणभर काय थोडीशी, डोळे स्वच्छ होण्याकरता असते. म्हणजे एवढीशी कृती सुद्धा अकारण केली जात नाही. प्रत्येक कृती काहीतरी हेतून केली जाते, या हेतूला अपेक्षा असं म्हणतात. थोडं अनालिसिस करूया, विश्लेषण करूया. अपेक्षा, अपेक्षा नावाच्या गोष्टीला आपल्या पूर्वजांनी ऋषींनी नाव दिलं की आपल्या जीवनातल्या योग्य त्या अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजे. आणि म्हणून अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य पूर्ण वापरण्याच्या पुरुषार्थाला आपल्याकडे नाव देण्यात आलं अर्थ. अर्थ म्हणजे मिळवण्याच्या गोष्टी. माझ्याकडे बसायला असं नसलं पाहिजे की नाही आपण सगळेजण बसलेले आहात, मी बसलोय, आपण ज्या खुर्चीवर ज्या कोचवर ज्या आसनावर बसले ते आसन आपल्याकडे असलं पाहिजे की नाही, काही का असेना पण असलं पाहिजे की नाही. छोटीशी गोष्ट आहे. आता थोड्या वेळाने आपण विश्रांती घेणार, विश्रांती घेण्याकरता अंथरायला काहीतरी असलं पाहिजे की नाही, बेड असलं पाहिजे की नाही, जेवायला खायला असलं पाहिजे की नाही, देहधारणेकरता योग्य त्या वस्तू असल्या पाहिजेत की नाही, आपल्याजवळ शिक्षण असलं पाहिजे की नाही, आपल्या मुलाबाळांचं कल्याण झालंच पाहिजे की नाही, आरोग्य चांगलं असलं पाहिजे की नाही, हे सगळं जे पाहिजे पाहिजे वाटत या पुरुषाला पुरुषार्थाला नाव दिलं अर्थ. पण सगळं मला एकट्याला मिळावं असं जर वाटलं गेलं तर त्या दुसऱ्याला त्रास आहे. बर का? दुसऱ्याला त्रास आहे. आणि म्हणून तो अर्थ मिळवताना मी कसा मिळवावा याकरता काही नियमावली घालण्यात आली, त्याचं नाव धर्म. कारण दोघांचे स्वार्थ जेव्हा आड येतात त्यावेळेला कुणाचं तरी नुकसान कुणाचा तरी फायदा होणार आहे, असं होता कामा नये. म्हणून ऋषी मुनींनी बा तू या मार्गाने जा, तू या मार्गाने जा, म्हणजे दोघांचं काम होईल. तुम्ही लग्न करा व्यवस्थित, म्हणजे तुझी ही पत्नी हा तुझा पती, तुमच्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. बळी तो कानपिळी असं असेल तर सगळ्यांना त्रास होणार आहे याचा. म्हणून बळी तो कानपिळी असं होऊ नये एवढ्या करता सांगण्यात आलं धर्म. उपभोगण्याची जी व्यवस्था आहे ते सुद्धा आपल्याला छान, मी मग अशी बोललो हे सगळं, उपभोगताना सुद्धा एन्जॉय करावं. आमचे स्वामी विवेकानंद सांगत असत की ज्याच्या भोगामध्ये ताकद नाही त्याच्या त्यागामध्ये काय ताकद असणार आहे. म्हणून ताकदीनं लाडू खायचंय तर मस्त एन्जॉय करून खावा, नाहीतर नको त्यावेळेला फार उपास केले ना की म्हातारपणी फार लाडू 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 आठवतात. पण ज्यांनी व्यवस्थित ज्या ज्या वेळेला जे उपभोगायला पाहिजे ते समर्थपणाने उपभोगले ते म्हातारपणी विचारतात, मुलं विचारतात आजोबा लाडू केलेत देऊ का, अरे खा रे तुम्ही, तुमचा उरला तर द्या नाही तर नका, मी भरपूर खाल्लंय पूर्वी. असं तृप्त संतुष्ट वार्धक्य त्यांनाच शक्य आहे ज्यांनी काम नावाचा पुरुषार्थ धर्म नावाच्या पुरुषार्थाला अनुसरून उपभोगलेला आहे. आणि या तिन्ही पुरुषार्थाचं शेवटचं लास्ट डेस्टिनेशन, शेवटचं स्थानक आहे मोक्ष. नीट अगदी खूप शॉर्ट मध्ये सांगतोय, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचं प्रतिपादन आपल्या पूर्वजांनी केलं. ते अगदी सोप्या भाषेत समर्थ या मनाच्या श्लोकामध्ये सांगतायत. समर्थ म्हणाले जीवनामध्ये काहीही उपभोगताना दुष्ट वासना ठेवू नकोस. मना वासना दुष्ट कामा न ये रे. आता थोडा वासना शब्द सोडवूया आपण. वासना म्हणजे काय? अगदी सोप, वस वसती या धातूपासून वासना शब्द तयार झाला. वस वसती, वस वसती म्हणजे चिकटून राहणे, टिकून राहणे, थांबून राहणे. जसं आपण म्हणतो ना, मी आता सध्या वस्तीला कुठे आलोय, वस वस वसतीवरून आहे, वसून राहिलोय आम्ही, इथे वस्ती केली म्हणाले. वस्ती याचा अर्थ थांबणे, तिथून न हलणे, तिथून न जाणे, एकाच ठिकाणी राहणे. उदाहरण देतो मी आपल्याला, ठाकुरांनी उदाहरण दिलंय. स्वामी रामकृष्ण परमहंस सांगायचे, म्हणाले एखाद्या टोपलीमध्ये, एखाद्या परडीमध्ये, एखाद्या दुर्डीमध्ये आपण मोगऱ्याची फुलं काढली,
प्राजक्ताची पारिजातकाची फुलं काढली, जाईजुईची फुलं काढली, चाफ्याची फुलं काढली आणि देवाला वाहिली. देवाला वाहिल्यानंतर त्या परडीमध्ये चाफ्याची फुलं उरली नाहीत, जाईजुईची फुलं उरलेली नाहीये, पण तरी सुद्धा त्या टोपलीला त्या फुलाचा गंध थोडा वेळ येत राहतो. याला वासना म्हणतात. वास म्हणतो ना आपण मराठीत, काय वास येतो याला. हे जेव्हा मी उदाहरण ऐकलं तेव्हा माझ्या मनात आलं की अरे हे उदाहरण आपल्याकरता योग्य नाहीये. चाफ्याच्या फुलाचं, मोगऱ्याच्या फुलाचं. आपल्याकरता उदाहरण म्हणलं रॉकेलचं. पूर्वी रॉकेल भरण्याचं काम ज्यांनी केलंय, आता रॉकेलचा संबंध फारसा येत नाही आपला, पण पूर्वी रॉकेल भरण्याचं काम केलंय, हात किती धुतले तरी रॉकेलचा वास येत राहायचा. हे जसं आहे तसं आपल्या अनेक इच्छा पूर्ण झाल्या किंवा अपूर्ण राहिल्या. तर पूर्ण झाल्या तर पूर्णेच पूर्णतेचा संस्कार, आणि अपूर्ण राहिल्या तर अपूर्णतेचा संस्कार चित्तावरती साठून राहतो. समजा मी आपल्याकडे कुणाकडे आलो आणि आपण छान बटाटे वडे केले, उदाहरण घ्या, मी काही येत नाहीये आणि बटाटे वडा करायला आवत नाहीये, घाबरू नका, या या जरूर या. पुढच्या गावी निघालो मी, दुसऱ्या दिवशी नाश्ता करायला बसलो, त्यांनी पोहे केले हो साधे, मला कालचे बटाटे वडेच आठवतात. ही बटाटी वड्याची वासना आहे. स्मृती असणं वेगळं, स्मृती असू शकते पण काय राव हे साधे पोहे केले हो यांनी, काय काल मी काल चास्कर काकांकडे गेलो होतो, काय छान वडे केले होते त्यांनी, वा वा. आता पुन्हा जाईन ना तर मी त्यांनाही वडे सांगेन आणि त्यांना मी रेसिपी विचारून घेतो, ती लिहून घेतो आणि पुढच्या लोकांना देतो, तुम्ही पण वडे करा. याचा अर्थ असा, माझ्या आत्मज्ञानाचा वडा झाला. एखाद्याची फजिती झाल्यासारखं आहे. आणि अशा अनंत वासना आमच्या चित्तामध्ये, अनंत एक नव्हे. या फार सिरियल बघायच्या नाहीत, याचं कारण काय, फार सिरियल बघितल्या की आपल्या चित्तातल्या वासनांच्या बीजांना खत पाणी घातल्यासारखं होतं आणि त्या फोफावतात. अवास्तव नाही बघायचं, थोडंफार एंटरटेनमेंट ठीक आहे अगदी नाईलाज म्हणून, पण माणसं 24 तास ते 8-8, 10-10 तास त्या टीव्ही समोर अक्षरशः म्हणजे तिथेच पडलेली असतात. काय मिळणार आहे त्यांनी, वाचावं बघावं ते सुद्धा चित्तामध्ये पवित्र येईल असं बघावं, चित्त पवित्रता येईल असं बघावं. म्हणून दुष्ट वासना, वासना सुद्धा दोन प्रकारच्या आहेत, चांगल्याही वासना असतात. मी नाम घेईन ही पण वासना आहे. समर्थांच्या करुणाष्टकामध्ये एक श्लोक येतो, मनी वासना भक्ती तुझी करावी, देवा माझ्या मनामध्ये वासना आहे, तुझी भक्ती करावी, देवाची आरती करावी, देवाची पूजा करावी, देवाचं मंदिर बांधावं, देवाकरता काही करावं, किंवा काही दानधर्म करावा, किंवा गरीब लोकांना मदतीला यावं, किंवा बुवा आमच्याची सेवा करावी, लोकांकरता कामाला यावं. सद्विचारांची सुद्धा वासना असते, दुर्विचारांची सुद्धा वासनाच असते. म्हणून समर्थ म्हणाले, मना वासना दुष्ट कामा नाहीये रे. दुष्ट वासना याचा अर्थ, माझ्या स्वतःच्या स्वार्थाकरता मी कुणाचं वाईट करीन अशा अर्थानं दुष्टपणा आहे. दुष्टपणा म्हणजे दुसऱ्याला त्रास. मी घरामध्ये खिचडी तयार करून खातो ही वासना दुसऱ्याला त्रास देणारी नको. माझ्या पुरतं मी पोट भरायचा अधिकारी आहे. पण हा ते आले ना, त्यांचा उपास आहे ना, मुद्दाम त्या दिवशी बटाटे वडे करीन का, त्यांना खाता येणार नाहीत ना, माझी वासना पूर्ण झाली, त्यांना वाईट वाटण्याकरता मी माझी वासना पूर्ण केल्यासारखं दाखवतो, ही दुष्ट वासना. म्हणजे मराठीत म्हण आहे, नाकावर टिचून दुसऱ्या कुणाचं वाईट व्हावं असं माझ्या मनात कधी येऊ नये. बरं, भगवंत त्याच्या चित्तामध्ये प्रगट व्हायला धडपडतो ज्याची न्यूसेन्स व्हॅल्यू झिरो झालेली आहे, उपद्रव मूल्य शून्य झालंय. कधी असं वाटू नये कुणाचं वाईट व्हावं, मनात सुद्धा येऊ नये, प्रत्यक्ष तर करूच नये, कधी मनात येऊ नये कुणाचं वाईट व्हावं. कुणी वाईट वागतंय आपल्या अशी, त्याचं वाईट वाटतं आपल्याला, काय आपण इतके चांगले आहोत तरी काय लोक त्रास देत आहेत, इग्नोर करता यावं, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, माझं अवास्तव नुकसान होतं का म्हणे एवढं डिफेन्स करता यावं. दोन गोष्टी बरं. याचा अर्थ लोकांनी किती वाईट वागलं तरी माझे तुकडे केले तरी सुद्धा मी शांत राहावं असा अर्थ नव्हे. आत्ता माझं जगणं कर्तव्य असेल, आत्ता माझं घरामध्ये काही कर्तव्य, उदाहरणार्थ घरामध्ये साप आला
घरात लहान मुलं खेळतायत, मग मना वासना दुष्ट असू देतो, साप काय मुलं काय एकत्रच राहतील, तो राहू देईल का साप? पण त्याचा स्वभाव आहे सावणी, मग त्याला निदान बाहेर तरी घालवलं पाहिजे, सरपत अज्ञाला बोलवून त्याला बाहेर घालवा. तुकोबा म्हणाले, विंचू देभार्यासी आला, देवपूजा नावे नावडे त्याला, तेथे पैजार, पैजार म्हणजे चप्पल, पैजाराचे काम भावे आधमासी आधम. जर चुकून देवघरामध्ये विंचू आला, तो त्या पिंडीवरती शिवपिंडी आहे देवघरात, त्या शिवपिंडीवर येऊन बसला आणि हा पूजा करत होता, आंघोळ घातली त्यानं गंध लावतोय, इतक्यात विंचवाला पाहिलं, आदल्या दिवशी हा कीर्तन ऐकून आला होता, सर्प विंचू नारायण. सर्पामध्ये विंचवामध्ये तेच चैतन्य जे आपल्यामध्ये आहे, याच्यावर बुवाने निरूपण केलं होतं, पुढचा अर्थ राहिलं होतं त्याचं निरूपण आज होत. सर्प विंचू नारायण परिते वंदावे दुरून, तुकोबांचा अभंग आहे, कारण त्या देहाचे स्वभाव ठरलेले आहेत. हा जर ते चंदन पिंडीला लावता लावता साक्षात्कारापूर्वी, बरं का, साक्षात्कारानंतर त्याला विंचवायला सुद्धा काही करता येणार नाही. सर मला साक्षात्कार एकदा झाला की ते चैतन्य हे चैतन्य कनेक्टेड असतं, त्यामुळं तो देह स्वभाव टाकतो आणि मला चावायला विसरतो, बरं, हे लक्षात आलं पाहिजे. सगळ्या या मर्यादा आहे, पण मला मुद्दा सांगायचा आहे, मनावासना दुष्ट कामा नाहीये, याचा अतिरेक होता कामा नाही. मी त्या पिंडीच्या बरोबर पिंडीला लावलं गंधन, मग त्या विंचवालाही गंध लावायला गेलो, थोड्या वेळानं मला गंध लावायची वेळ येईल की नाही? म्हणून दुष्ट वासना याचा अर्थ दुसऱ्या कोणाचं वाईट व्हावं. ते गोंधवले आमच्या ठाकूरांची एक कथा आहे. ठाकूरांना एक जण विचारायला गेला, ठाकूर म्हणजे रामकृष्ण परमहंस, विचारायला गेला, महाराज ढेकूण मारणं पाप आहे का पुण्य आहे? हो, घरात ढेकणं होतात, पूर्वी ढेकणं व्हायची बघा फार, आता जरा ती ढेकणांची जागा बहुतेक काही नेत्यांनी घेतलेली आहे, घरातली ढेकणं कमी झाली, ती वाढली असो. तर ठाकूरांना तो विचारायला गेला, ते म्हणे ठाकूर स्वतःच आपल्या वळकटीतले ढेकण मारत बसले होते. ढेकणाने जगू नये असा मुद्दा नाहीये, माझा मला त्रास देऊ नये. दुष्ट वासनेचा आपल्याला विवेक करावा लागेल. मी जास्त त्याला हायलाइट करत नाही, नाहीतर कुठे एका बाजूला ते प्रवचन झुकू शकतं. आता मुद्दा आपला असा आहे की मला कुणाचं वाईट व्हावं अशा अर्थानं वासना नको. याचा सूड घेईन, त्याला अमुक करीन, त्याच्यात अमुक करीन, या प्रकारच्या ज्या इच्छा असतात, टिकून राहिलेल्या इच्छा म्हणजे वासना. वासनेची व्याख्या लक्षात ठेवायची, टिकून राहिलेल्या इच्छा म्हणजे वासना. या दुष्ट नसाव्यात, त्या चांगल्या वासना चालतील. उदाहरणार्थ आपण वामन अवतार ऐकलेला आहे. वामन नावाचा अवतार हा राजा बलीला मर्यादेत राहा सांगण्याकरता झालेला अवतार आहे. बली करता कश्यपांच्या पोटी वामन अवतरित झाले आणि वामनांनी, हा कॅस्पियन सीच्या जवळ झालेला अवतार आहे, म्हणून कॅस्पियन सी म्हणजे मराठीत कश्यप सरोवर, बरं का, तिथे अवतार झाला आणि सातव्या वर्षी भगवंत भारतामध्ये आले. गुजरातमध्ये नर्मदा नावाची जी नदी आहे, त्या नर्मदेच्या काठावरती एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे आजचं भरोच. या भरोचला हा 100वा विश्वजीत यज्ञ करायला बसलाय. हा यज्ञ झाला की हा संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक होणार आहे, इंद्र पदावर बसणार. इंद्र याचा अर्थ संपूर्ण आपल्या ब्रह्मांडाची व्यवस्था पाहणारा मुख्य, किंवा आपल्या सूर्यमालेचा मुख्य म्हणा. ब्रह्मांडाचा मुख्य वेगळा आहे, परत तपशील नको आता. तर इंद्र पदावर बसणार आहे. आता बलीची योग्यता आहे का? तर बली वैयक्तिकरित्या अत्यंत अधिकारी आहे, तो योग्य आहे. पण बलीची बाकीची जी टीम आहे ती करप्टेड आहे, वाईट लोक आहेत, राक्षस लोक आहेत, म्हणून बली योग्य नको. बली राजा असू देत, पण ब्रह्मांडाचा किंवा आपल्या सूर्यमालेचा राजा नको, मुख्य नको. म्हणून सगळ्यांनी विनंती केली, म्हणून भगवान महाविष्णूने अवतार घेतला, वामन अवतार, आणि भगवंत दारामध्ये येऊन उभे राहिले. आमच्या मोरोपंतांची आर्या येथे, मोरोपंत म्हणाले कसा गेला, अनुप्रास नावाचा अलंकार वापरला, बटू बटू वामन होवुनी, बटू बटू छोटा छोटा, बटू बटू वामन होवुनी, लुटू लुटू जाऊनी बळीची या गा, पुटू पुटू वाक्ये वधुनी,
मागितली तीन पाऊले जागा, बटू बटू लुटू लुटू पुटू पुटू, असा मराठीचा अनुप्रास अलंकार वापरला. 42 अलंकार आहेत मराठी भाषेमध्ये, 42, त्यातला अनेक अलंकार आहेत आणि हे अलंकार कधी चोरीला न जाणार आहेत बरं का. अंतःकरणाला आनंद देणारे हे अलंकार आहेत मराठीचा, सगळ्या भाषांचा म्हणून आनंद घ्यावा तसा मराठीचा आनंद. बटू बटू लामन होऊनी लुटू लुटू जाऊनी बळीची यागा, पुटू पुटू वाक्य वधुनी मागितली तीन पाऊले जागा, बळीच्या दारामध्ये त्या यज्ञाच्या यज्ञ मंडपाच्या दारामध्ये छोटा छोटा 7 वर्षाचा वामन उभा आहे, डोक्याचा चकचकीत गोटा, त्याच्यावरती गायीच्या खुरा एवढा घेरा, त्याच्यावरती छान शेंडीची गाठ मारली फुलबाती सारखी शेंडी, कपाळाला भस्म कुंकुम तिलक, हातामध्ये दर्भाची छत्री, डाव्या काखेला झोळी, छान लंगोटी परिधान केलेली, कसा असेल बटू विचार करा. आपल्यापैकी अनेक नातवांच्या मुंजी झाल्या असतील, आपल्या मुंजीतला नातू आठवा किती गोड दिसत होता. काय अजून मिशा आले नाही, दाढी आली नाही, असा छोटा छोटा 6-7 वर्षाचा बटू कसा दिसतो कल्पना करा. मग वामन कसे दिसत असतील, इतकं गोड रूप होतं त्यांचं की बली दाराच्या मध्ये जेव्हा आला तेव्हा मोहित झाला. मना वासना दुष्ट कामा नये रे करता बोलतोय आपण, बरं, मोहित झाला. अहो एखादं चांगलं रूप पाहिलं, एखादं चांगलं गुलाबाचं फूल पाहिलं, एखादं चांगलं बिल्डिंग पाहिली, काही पाहिलं तर आपण क्षणभर बघत राहतो काय छान आहे हो ही बिल्डिंग, काय रंगवली हो, काय माणूस आहे हो, काय याचा चेहरा आहे हो, काय सुरेख दिसतो. आपल्याला सहज एक क्षणभर त्या रूपाचा मोह होतो, हे तर भगवंत स्वतः होते. विचार करा बली किती वेळ बघत राहिला असेल, म्हणशील ते द्यायला तयार आहे म्हणाला, जगाचं राज्य माग. दारामध्ये भिक्षेकरी आलाय ना तो, बली बघत उभा राहिला, बलीची पत्नी विंध्यावली ती बघत उभी राहिली आणि बलीला एक मुलगा एक मुलगी होती, तिचं नाव आहे रत्नावली उर्फ रत्नप्रभा. तिचं लग्न ठरायचं चाललं होतं, 15 वर्षाची असेल आता लग्नाची, 1-2 वर्षात वेळ येणार असं समजा. आता साधारणतः ज्या मुलींचे लग्न होणार असतात ना किंवा मुलांची, त्यांच्या काही कन्सेप्ट असतात, अशी बायको असावी, असा नवरा असावा, त्याच्या घरी कुणी नसावं, तो एकटाच असावा, आई वडील नसल्यास उत्तम. बरं, वेबसाईट वरती अपेक्षा वाचा आपण एकदा, म्हणजे माझ्या हसून हसून पुरे वाटवते, म्हणजे गंमत जरा काही मुलांच्या चांगली अपेक्षा असतात असं काही नाही. तसं हिनं त्या बाळाकडे पाहिलं आणि क्षणभर हिला वाटलं काय भाग्यवान असेल याची आई. नीट आहे का, मना वासना दुष्ट कामा नये रे करता बोलतोय आपण, याची आई किती भाग्यवान असेल हो. गुटगुटीत लेकरूजीला झालं ती आई किती भाग्यवान आहे, मला असा मुलगा होईल लग्न झाल्यावर. वासना आली तिच्या मनामध्ये आणि थोड्या वेळानं भगवंतानी वामना अवताराचा अंतर्धान पावले, वामनावतार त्रिविक्रम अवतार धारण केला. म्हणजे असं वर्णन आहे की ध्रुव नावाचा तारा आहे तिथपर्यंत भगवंताचं डोकं गेलं आणि आपली बाउंडलेस बाउंड्री आहे आपल्या ब्रह्मांडाची, आपल्या आकाशगंगेची बाउंडलेस बाउंड्री आहे, इथपर्यंत भगवंताची पावलं गेली. बेंबी जवळ पृथ्वी आली, पृथ्वी अशी एवढीशी दिसायला लागली, बेंबी भगवंताच्या बेंबी जवळ एवढीशी पृथ्वी. म्हणजे भगवंतानी विराट रूप धारण केलं आणि थोड्या वेळानं त्या बलीला अटक झाली, म्हणजे त्याचा चेक बाउन्स झाला ना, आधी म्हणलं होतं देईन आणि आता देऊ शकत नाही, चेक बाउन्स झाला म्हणजे शब्द फिरला म्हणून त्याला अटक झाली. या मुलीला इतका संताप आला, भयंकर संताप आला आणि ती म्हणाली याला विष देऊन मारून टाकला पाहिजे असे ना का भगवंत, पण माझ्या वडिलांना त्रास देणारा हा कोण. अशा 2 वासना त्या रत्नावलीच्या मनामध्ये आल्या, पण त्या भगवंताबद्दल आल्याचा परिणाम पुढच्या जन्मी ती झाली पूतना, क्षणापुरती देवाची आई झाली आणि विषही द्यायला मिळालं. मला मुद्दा हा सांगायचा आहे, जगाबद्दल कुणाबद्दल दुष्ट सुष्ट वासना नको, ज्या काही वासना करायच्या असतील त्या भगवंताबद्दल करा. समर्थांचा मनाचा श्लोक आहे मला वाटतं 57 वगैरे असेल, माझा अंक चुकू शकतो. समर्थ म्हणतात मना वासना वासुदेवी वसुदे, दुष्ट वासना टाकायची असेल तर प्रत्येक वासना भगवंताशी निगडित करा, देवाकरता करा ती वासना, कुठली असं नका. गोपींच्या मनामध्ये हा माझा पती असावा ही वासना आहे, आता एक पती असताना दुसरा पती असावा ही वासना वाईटच आहे,
पण ती कुठल्या माणसाबद्दल नाहीये, ती भगवंताबद्दल आहे. आणि भगवंताचा अंश त्या पतीमध्ये आहेच आहे, जो आत्ता पती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ती आहेच आहे. म्हणून ती वासना दुष्ट वासना ठरत नाही, ती वासना अजून प्रगल्भ वासना ठरते. अनुषंगिक मुद्दा आहे, पण आपल्या वाईट वासना जर टाकायच्या असतील तर त्या देवाशी जोडण्याचा प्रयत्न. मला गोडाचा शिरा खूप आवडतो. उदाहरणार्थ दोन पदार्थ सांगितले मी तुम्हाला, बटाटे वडे आणि शिरा, लक्षात ठेवाल. लिहून घेते. आता गोडाचा शिरा मला समजा आवडतो तर खावा की नाही? अवश्य खा म्हणे, पण तो देवाला नैवेद्य करा आणि मग खा. मग तो भोग ठरत नाही, मग तो प्रसाद ठरतो. म्हणून उत्तर भारतामध्ये प्रसादाचं हिंदीमध्ये रूपांतर आहे, भोग लगाना. मना वासना दुष्ट कामा नये रे, याच्यावर ही मात अशी करावी. मना वासना दुष्ट कामा नये रे याचा मूळ अर्थ असा आहे, कुणाचं वाईट व्हावं अशी वासना कधी नसावी. कुणी वाईट वाटत असेल तर आपल्या पुढचा डिफेन्स आपण करावा, पण त्याच्याबद्दल कधी मनामध्ये वाईट नको याय. एक गोष्ट सांगतो आणि प्रवचन याच्याकडे वळूया, आपल्याला अजून दोन चरण पाहायचे. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये अनेक मोठे मोठे महापुरुष आले. रामकृष्ण सुद्धा ज्यांना सन्मान देत असत असे, त्या एकाचं नाव आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. कलकत्त्याला राहायचे. आपण कदाचित त्यांचं चरित्र वाचलं असेल. ग्रेट माणूस होता. म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर एकदा एक नाटक बघायला गेले. त्या नाटकामध्ये इंग्रजांचा काळ होता तो. त्या नाटकामध्ये एक इंग्रज अधिकारी भारतीयांना कसा त्रास देतो, कसा टॉर्चर करतो याचं नाटक दाखवणं चाललं होतं. इंग्रज अधिकाऱ्याचं काम करणारा जो आर्टिस्ट होता, जो कलाकार होता, तो भारतीयच होता आणि भारतीयाचं काम करणाराही भारतीय होता. पण अगदी असा काही इंग्लिशमध्ये फाडफाड किल हिम, अमुक करा तमुक करा असं इंग्लिशमध्ये बोलता बोलता अत्यंत दुष्टपणानं तो कलाकार बोलत होता. ईश्वरचंद्र विद्यासागर पहिल्या रांकेत पहिले श्रोते बसले होते. त्यांना इतका राग आला त्या इंग्रज ऑफिसरचं काम करणाऱ्या कलाकाराचा, भारतीयांना काय त्रास देतोय. त्यांनी आपल्या पायातला बूट काढला आणि त्या कलाकाराला फेकून मारला स्टेजवर. त्या कलाकारानं तो खूप वर्ष जपून ठेवला होता आपल्या शोकेसमध्ये. त्याला विचारलं, सगळ्यात जीवनात तुम्हाला ट्रॉफ्या मिळाल्यात, बक्षीस मिळाली, त्यातलं सर्वश्रेष्ठ कोटला बक्षीस, तो सांगायचा ईश्वरचंद्र विद्यासागरांचा हा बूट त्यांनी फेकून मारलेला. का? तो म्हणे इतका महापुरुष आहे, तो कधी असा व्हायबल होणार नाही, कधी हलणार नाही, पण तो उत्तेजित झाला आणि माझ्या त्या ऍक्टिंगला रागावून फेकून मारलेलं हे बक्षीस माझ्या ऍक्टिंगचं बक्षीस आहे. मी उत्तम इंग्रज अधिकाऱ्याचं ऍक्टिंग केलं. असं होते ईश्वरचंद्र विद्यासागर. ठाकूरांच्या दर्शनाला नेहमी जायचे. ठाकूर त्यांच्याबद्दल बोलायचे, इतके मोठे ठाकूर, इतके मोठे रामकृष्ण परमहंस, पण त्यांच्याबद्दल बोलायचे की मी जीवनामध्ये ओहोळ खूप पाहिले. ओहोळ म्हणजे पाण्याचे छोटे वाहणाऱ्याला ओहोळ म्हणतात. झरे खूप पाहिले, विहिरी खूप पाहिल्या, नद्या खूप पाहिले म्हणजे विचारांचे. पण विचारांचा महासागर मी आज पाहिला, तो हा ईश्वरचंद्र विद्यासागर. इतके ग्रेट होते. म्हणजे ठाकूरांनी ज्यांच्याबद्दल विचारांचा महासागर म्हणावं, इतके विद्या श्रेष्ठ होते. कलकत्त्याला मोठे ऑफिसर होते ते, सरकारी ऑफिसर, खूप अधिकारी होते. मोठे मोठे लोक त्यांना सन्मान द्यायचे. ते जिथे राहायचे त्यांची शेजारीण त्यांना खूप त्रास द्यायची, खूप त्रास द्यायची. आणि विशेष करता ईश्वरचंद्रांना नाही, त्यांच्या आईला. कारण पूर्वीच्या काळी स्वतः झाडायची पद्धत होती, नोकर चाकर नाही. आपल्याला अनुभव आहे, आपण परदेशातले लोक साधारणतः स्वतः सेल्फ म्हणतात तसे, सेल्फ डिपेंडन्सी तुमच्याकडे मोलकरणी फार मिळत नाही, स्वतःच स्वतः तुम्ही करता. भारतीयांना हे सांगावं लागेल आमच्या लोकांना. आता लॉकडाऊननी शिकवलंय आम्हाला तसं. मला सुद्धा भात बीत व्यवस्थित लावायला यायला लागला, कुकर नीट लावायला लागलो मी आता. असं तर झाडायचं स्वतः. तर ईश्वरचंद्र विद्यासागरांची आई सकाळी साडे म्हणजे सूर्योदयाच्या दरम्यान झाडायची, अंगण स्वच्छ झाडायची रोज. यांचं झाडून झालं की त्यांच्या शेजारी जो बंगला होता, तिथली जी बाई होती मालकीणबाई, त्यांचा कचरा यांच्या अंगणात टाकायची. झाडून झाल्यावर झाडून झालं
की कचरा टाकायची ही परत झाडायची आणि तो कचरा नेऊन कचराच्या कुंडीत टाकायची असं रोज. हे ईश्वरचंद्र विद्यासागर रोज वर्ण पाहायचे. आपल्या आईला किती त्रास होतो नीट ऐका बरं कथा. खूप त्रास होतो हे जेव्हा पाहायचे तेव्हा वाईट वाटलं त्यांना. ते म्हणले आई मी आमच्या ऑफिसरकडे तक्रार करू का. एक फक्त फोन करण्याचा अवकाश आहे, एक फक्त निरोप द्यायचा अवकाश आहे. त्यांना लगेच सरकारी अधिकारी येऊन जाब विचारतील ही काय पद्धत असते. पण सरकारी दरबारी यांचं वजन होतं ईश्वरचंद्र विद्यासागर मोठे ऑफिसर असल्याचा परिणाम. ती आई म्हणाली नको ईश्वर काही नको मी झाडेन. रोज मला अर्धा तास द्यावा लागतो पुढे 5 मिनिटं परत द्यावी लागते. मी झाडेन काय मोठ आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणाले आई किती दिवस झाडणार आहेस तू हे. पुढचं वाक्य नीट ऐका. हे म्हणाले तू किती दिवस हे झाडणार आहेस. आई म्हणाली तिच्या मनातला कचरा साफ होईपर्यंत. म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागर सांगायचं मी जो घडलो तो मी माझ्या आईमुळे घडलो. असं घडतं की आपल्याशी लोक वाईट वागतात पण तरी सुद्धा जेव्हा मी माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल वाईट येऊ देत नाही. कर्तव्य म्हणून जे वागायला पाहिजे ते वागायला पाहिजे बरं का. गोंधळ होता कामा नये. कारण गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात कथा आहे त्यांच्या भावानी त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली जमिनीचा वाद होता. गोंदवलेकर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. कोर्टामध्ये केस चालली काही दिवस. गोंदवलेकर महाराज केसला निघाले होते कराडला टांग्यातनं निघाले होते. त्यांचा भाऊ चालत निघाला होता. ज्यांनी केस केली तो चालत निघाला होता. गोंदवलेकर महाराज म्हणले अरे चल की दादा बस माझ्या शेजारी टांग्यात बस. तो म्हणला नाही नाही आपलं आपण एकमेकांविरुद्ध कोर्टामध्ये लढतो आहोत मी नाही तुझ्या टांग्यात बसणार. महाराज हसून म्हणाले अरे आपण दोघांनी वकील दिले ते भांडतील आपण कशाला भांडायचं बस माझ्या शेजारी. आणि वाटेमध्ये दुपारचे 12 वाजले खाली उतरले समोरनं ओढा वाहत होता हातपाय तोंड स्वच्छ धुतले आणि महाराजांनी भाकरी सोडली बरोबर भाकरी होती आणि चटणी म्हणजे शिदोरी घेतली होती जेवायला कारण याच्या गोंदवल्याहून कराडला पोचायला वेळ लागणार म्हणून खायला घेतलं होतं. भावाला म्हणले ये की रे भाकरी खायला ये. तो म्हणला नाही नाही कोर्टामध्ये केस आहे. महाराजांनी पुन्हा ते उत्तर दिलं अरे आपण भांडायला वकील गेले आपण भाकरी एकत्र खाऊ आपण भाऊ आहोत आणि एकत्र भाकरी खाल्ली त्यांनी. मग तो म्हणला अरे महाराजांना म्हणाला गणपती तू जर इतका माझ्यावर प्रेम करतोस मला टांग्यात घेतोस मला भाकरी खायला देतोस मग कोर्टामध्ये केस कशाला तू माझ्या उत्तर देतोय. तो म्हणला महाराज म्हणाले न्यायाचा बाजू खरी आहे हे सिद्ध करण्याकरता माझं तुझ्याशी म्हणजे काहीच भांडण नाहीये. म्हणजे काय बघा त्याच्याबद्दल मनात वाईट नाहीये पण व्यवहार पातळीवर जे कर्तव्य आहे तेवढं करतात उत्तम करतात महाराज. हा विवेक मला सांभाळता आला पाहिजे. मना वासना दुष्ट कामा नये रे. म्हणजे जाऊ दे मरू दे एकट्याला येऊ दे चालत असं कुणी केलं असतं. आणि विशेष म्हणजे महाराज ती केस जिंकले आणि जिंकल्यानंतर कोर्टाच्या बाहेर आल्यावर ते म्हणाले भावाला घेऊन टाक तुला जमीन काही हरकत नाही. अरे म्हणे मग एवढा व्याप कशाला केला. म्हणाले न्याय जगामध्ये न्यायाचा पक्ष नेहमी खरा ठरला पाहिजे एवढ्या करता. नंतर तो महाराजांचा शिष्य झाला चुलत भाऊ वगैरे होता काहीतरी. सांगण्याचा मुद्दा मला हा आहे की माझ्या जीवनामध्ये हा विवेक मला करता यावा. मना वासना दुष्ट कामा नये रे. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. पाप याचा अर्थ दुसऱ्याच ओरबाडून घेणे सोपी व्याख्या. पाप याचा अर्थ काहीतरी स्वार्थ साधण्याकरता अधर्म करणे. 18 पुराणं आहेत वेदव्यासांची यात पापपुण्याची सोपी व्याख्या केली आहे. 18 पुराणानां व्यासेन परिकीर्तिताः परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला त्रास देत राहणे हे पाप आहे. परक्याचं आहे ते आपलं मानणे प आप. आता चायना करतोय तो पाप आहे. पाकिस्तान करतोय तो पाप आहे. खरं तर आपण अख्खं पाकिस्तान घ्यायला पाहिजे असं वाटतं हे पुण्य आहे. कारण ते आपलं आहे. आपल्या लोकांनी
नाईलाजाने ते त्यावेळेला दिलंय कैलास पर्वत आपला आहे. तपशिलात जायला नको, मला मुद्दा हा सांगायचा आहे की पाप आणि पुण्याची नेमकी व्याख्या मला करता आली पाहिजे. नाहीतर सावरकरांचं एक पुस्तक आहे सद्गुण विकृती, सहा सोनेरी पाने मध्ये सद्गुण विकृती नावाचा बघा, सहा सोनेरी पाने वाचलं असेल आपण. बॅरिस्टर सावरकरांचं असामान्य पुस्तक आहे, नसलं वाचलं तर वाचा सहा सोनेरी पाने. त्यात त्यांनी सद्गुण विकृती नावाचा एक भाग दिलाय, म्हणजे पापाच्या बिपाच्या इतक्या विकृत व्याख्या म्हणाले आता सध्याच्या काळात झाल्यात, जे आपलं नाहीये ते आपलं मानणं हे पाप आहे, पण आपलं आहे ते तर आपलं पाहिजे की नाही, विचित्र काहीतरी व्याख्या झाल्यात म्हणाले. मला सांगायचा मुद्दा असा आहे की मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. बुद्धीमध्ये दुसऱ्याचं गडप करणे, दुसऱ्याचं हडप करणे, दुसऱ्याला त्रास देत राहणे याला पाप म्हटलेला आहे. आपण तुकोबांचा तो अभंग ऐकला असेल, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. म्हणून मना वासना पाप मना सर्वथा पापबुद्धी नको रे. तिसरा मुद्दा, मना धर्मता नीती सोडू नको हो. धर्मता याचा अर्थ धार्मिकता. आता धार्मिकता म्हणजे काय? भस्म लावणे का, माळा घालणे का, धार्मिकतेचा नेमकी व्याख्या काय? धर्म याचा अगदी सोपा अर्थ स्वकर्तव्य. महाभारतामध्ये एक विषय येतो, यक्षांनी धर्मराजाला काही प्रश्न विचारले, आपण तो विषय ऐकला असेल, आणि अत्यंत कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आणि कमीत कमी शब्दात उत्तर द्यायचं आहे, फापट पसारा नाही लावायचा. आपले बोलतायत बोलतायत काही वेळा असं होतं की माणूस बोलत असतो शेवटपर्यंत कळत नाही याला नेमकं काय म्हणायचं, तासभर प्रवचन ऐकलं पण त्याचं आउटपुट काय, उगाच आपलं बोलत राहायचं. एक कोंबडी होती, कोंबडी कोंबडा काहीतरी होत, तर जरा गोंधळला मनुष्य, म्हणले कोंबडी आहे का कोंबडा आहे हो, कोंबडी आहे का कोंबडा आहे. दुसऱ्याने उत्तर दिलं, सोपं आहे म्हणले उत्तर, एक दगड घ्या, खडा घ्या, स्टोन घ्या, त्याला मारा फेकून. म्हणले त्यांनी काय कळणार आहे, म्हणले पळाली तर कोंबडी, पळाला तर कोंबडा, काय कळलं सांगा. असली उत्तर चालत नाही. यक्ष प्रश्न या गोष्टीचं उत्तर. आपल्या जीवनामध्ये एखादं अत्यंत गंभीर संकट उभं राहिलं की आपण म्हणतो आता यक्ष प्रश्न उभा राहिला. जीवन मरणाचा प्रश्न, आणि फार तुमच्याजवळ टाइम कमी असेल तर कमीत कमी शब्दामध्ये अत्यंत समर्पक उत्तर देता यायला पाहिजे. असे जे प्रश्न असतात त्याचं नाव आहे यक्ष प्रश्न. त्यातला एक प्रश्न आहे, को धर्म हा, आपण धर्मता त्याबद्दल बोलतोय, मना सर्व धर्मता नीती सोडू नको हो. म्हणजे काय धर्म, म्हणजे काय? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म, शिंतो धर्म, धरसृष्ट धर्म, कुठला धर्म? धर्माची व्याख्या काय? धर्मा धर्मराजाला विचारतात युधिष्ठिराला ते यक्ष, को धर्म हा, पटकन उत्तर आलं, अखंड दक्षता, अखंड सावधानता. कशाबद्दल सावधानता? या क्षणाला माझं जे उत्तम कर्तव्य आहे ते मी काय करायला पाहिजे याबद्दलची दक्षता म्हणजे धर्म आहे. आणि कर्तव्य नेहमी दोन असतात, एक वर्ण कर्तव्य असतं आणि एक आश्रम कर्तव्य असतं. वर्ण कर्तव्य म्हणजे जगाकरता मी जे करतो त्याचं नाव आहे वर्ण. मी शिक्षण देण्याचं काम करत असेल तर माझा वर्ण आहे ब्राह्मण. मी रक्षण करण्याचं काम करत असेल तर माझा वर्ण आहे क्षत्रिय. मी व्यवसाय करत असेल तर माझा वर्ण आहे वैश्य. आणि मी सेवेची समाजात व्यवस्था करत सेवा करत असेल, नगरपालिकेत ऑफिसर आहे, तर माझा वर्ण आहे शूद्र. न तू क्षुद्र, शचा क्ष केला आणि घोटाळा झालेला आहे आपल्याकडे. शूद्राला क्षुद्र म्हटलं म्हणून घोटाळा झाला. शूद्र याचा अर्थ सेवयती ती शूद्रा. हे चारही वर्ण मला घरामध्ये पाळावे लागतात की नाही? मी जेव्हा संडास साफ करतो घरामध्ये तेव्हा मी शूद्र आहे. मी घरामध्ये काही मुंग्या आल्यात, साप आलाय, काही मारतो तेव्हा मी क्षत्रिय आहे. मी जेव्हा बाजार हाट करतो त्यावेळेला मी वैश्य आहे. आणि मुलांना जेव्हा शिकवतो त्यावेळेला मी ब्राह्मण आहे. चारही वर्ण आपल्यातच आहेत. मुद्दा लक्षात घ्याल, मी समाजाकरता जेव्हा एखादं कर्तव्य करतो
त्या कर्तव्याला म्हणतात वर्ण कर्तव्य, ते मी उत्तम करावं की नाही? आणि मी ज्या आश्रमात आहे, आश्रम याचा अर्थ वयोगट, 1 ते 25 मी विद्यार्थी आहे, 25 ते 50 मी गृहस्थ आहे, 50 ते 75 मी वानप्रस्थी आहे आणि 75 च्या पुढे मी संन्याशी आहे. हे 4 आश्रम, या 4 आश्रमांच्या दृष्टीनं आणि 4 वर्णांच्या दृष्टीनं, म्हणजे 8 दृष्टीनं आता माझं सर्वोत्तम कर्तव्य काय आहे. काही वेळा या आश्रमात याच्यातलं कर्तव्य, आश्रम कर्तव्य आणि वर्ण कर्तव्य यांचा विरोध असतो. नीट ऐका बरं, खूप मोठा विषय आहे हा. एक श्लोक आपल्याला आठवडाभर पुरेल, रोज तासभर बोललो तरी खूप नीट, कारण याच्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे घोटाळे झालेले आहेत. आज जी समाजाची अवस्था आहे, कन्सेप्ट क्लिअरन्स नाही हा प्रॉब्लेम आहे. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत्या ते जगले पण छान आणि मृत्यू पण छान पावले मस्त. उदाहरण मी सांगतो आपल्याला, आश्रम कर्तव्य आणि वर्ण कर्तव्य यांचा काही वेळा विरोध येतो. उदाहरणार्थ अर्जुन, पहिला अध्याय, त्याचा प्रश्न असा आहे, कथम भीष्म महम संख्ये द्रोणंच मधुसूदन इशुभी प्रतियोत्स्यामी पूजारहावरी सूदन. कृष्णा, ज्या भीष्मांनी आयुष्यभर मला लहान असताना घासातला घास भरवलाय, भात खायला बसायचे मला मांडीवर घेऊन भरवायचे, त्यांच्या छातीवर मी मार मारू का रे, काय अवस्था अर्जुनाच्या क्षणभर भूमिकेत जा. या द्रोणाचार्यांनी आपल्या सख्या मुलाला जे शिकवलं नाही ना, ते मला शिकवलंय. द्रोणांचा लाडका शिष्य आहे अर्जुन. अश्वत्थामाला ते म्हणायचे, माझा तू मुलगायस म्हणून मला तू आवडतो, पण मला तुझ्यापेक्षा अर्जुन आवडतो रे. काय द्रोणाचार्य आहे, काय कृपाचार्य आहे, यांच्या छातीवर बाण सोडू मी? कृष्णा काय सांगतोस बोलतच आहे. ज्ञानोबांनी याचं फार छान वर्णन केलंय. ज्ञानोबा सांगतात, म्हणजे अर्जुनाच्या मुखामध्ये, कृष्णा मला तू पुण्य करायला सांगतोस का पाप करायला सांगतोस रे? अर्जुन युद्धाला घाबरत नाही, लक्षात घ्याल. अर्जुन गोंधळलाय, वर्ण कर्तव्याप्रमाणे तो क्षत्रिय आहे, युद्ध करणं त्याचं कर्तव्य आहे, आणि आश्रम कर्तव्याप्रमाणे तो नातू आहे. आश्रम याचा अर्थ कुटुंब. आता कुटुंबात आहे, आपल्या आजोबांना ठार मारणे हे आश्रम कर्तव्याच्या विरुद्ध आहे की नाही? आश्रम आपल्या आजोबांचं आपल्या वडिलांचं रक्षण केलं पाहिजे मुलांनी नातवंडांनी का त्यांना मारायचं? आश्रम कर्तव्याप्रमाणे त्यांचं रक्षण केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. वेळ आली तर भीक मागायची, वेळ आली तरी चालेल. आणि तो तेच म्हणतोय, मी जातो, मी भिक्षा मागून जेवतो, मी हिमालयात जातो, मी संन्यास घेतो, पण भीष्मांना मी मारणार नाही. बरोबर आहे त्याचं, आश्रम कर्तव्याप्रमाणे बरोबर आहे आणि वर्ण कर्तव्याप्रमाणे चुकीचं आहे. कारण आता एकट्या भीष्मांना मारणं उपयोग मुद्दा नाहीये. भीष्म ज्यांच्या बाजूने उभे राहिले तो अधर्माचा पक्ष आहे, आणि अधर्मी लोकांना ठार मारणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. विनोबांनी याच्यावर छान भाष्य केलंय. एखादा न्यायाधीश आहे म्हणे, न्यायाधीश काय अनेक लोकांना फाशी देतोय, राष्ट्राच्या विरुद्ध वागला द्या फाशी, आणि असे 22 लोकांना फाशीची शिक्षा सुनावलेला तो जज, त्याच्या समोर आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये त्याचा मुलगा येऊन उभा राहिला एका कुठल्या तरी केसमध्ये अडकला, तेव्हा त्या न्यायाधीशाला माणुसकी सुचायला लागली, अहो त्यानं वाईट वागलाय, त्यानं खून केलाय कुणाचा तरी, पण म्हणून आपण त्याला दिवसाढवळ्या फाशी देणं हा माणुसकीला काळीमा लावणार नाही काय? म्हणजे आता तो मुल आपल्या मुलाकरता वडील म्हणून उत्तम कर्तव्य करतोय, पण न्यायाधीश म्हणून तो कर्तव्य उत्तम करीत नाही. लक्षात घ्या, दोन कर्तव्यांची काही काही वेळा मारामारी असते, प्रत्येक वेळेला ती असते असं नाही, फार क्वचित प्रसंगी असं होत, म्हणून त्याला आपद्धर्म म्हणतात. आपद्धर्म म्हणजे दोन्ही धर्म आहेत, धर्म म्हणजे कर्तव्य. धर्माची नेमकी व्याख्या लक्षात ठेवाल, स्वकर्तव्य म्हणजे धर्म, म्हणजे स्वयंपाक करणं माझं कर्तव्य आहे, तो मी टाळणं म्हणजे अधर्म. घरामध्ये झाडलोट करणं माझा धर्म आहे, कर्तव्य आहे, तो टाळणं म्हणजे अधर्म. माझे गुरुजी सांगतात, 2 माळा तुम्ही कमी केल्यात तरी चालतील, पण स्वतःची कर्तव्य उत्तम करा. माळा करून झाडलं जाणार नाहीये. मी 10 माळा केल्या, मग राम झाडायला येणार आहे का इथलं? श्रीराम जय राम जय राम. एका मुलानी आपल्या पेपरमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना पूर्ण पेपरभर श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम लिहिलं, प्रश्नाची उत्तरं लिहिलीच नाही. त्याला किती मार्क द्यायला पाहिजे? त्याचं साधं उत्तर आहे, रामाने त्यांच्या परीक्षेत काही ओम नमः शिवाय लिहिलं होतं का? प्रत्यक्षात बाण सोडले होते, परीक्षेत काय उत्तर दिली होती?
अगदी सिंपल, माझी कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. मना धर्मता नीती सोडू नको हो. याचा धर्मता याचा अर्थ धार्मिकता, चांगुलपणा, स्वकर्तव्य, त्याला उत्तम न्याय द्यावा. मना धर्मता नीती सोडू नको हो. नीती, नीती याचा अगदी सोपा विचार आपण मागे केव्हा तरी केला असेल. अनिती आणि नीती, अनिती शब्द म्हणजे अ हा नय तत्पुरुष समास आहे. एखादी गोष्ट नाकारायची असेल तर अ म्हणतात. भाव आणि अभाव, आमचे गुरुजी सांगायचे, स्वामी वरदानंद भारती सांगायचे, आपलं चित्त आतून जे करू नको सांगतात त्याला अनिती म्हणतात. अगदी सोपं. परनिंदा, सोपं सांगतो, परनिंदा, परस्त्री आणि परधन हे तीन निषेध सांगितलेले आहेत. मुख्य तीन निषेध आहेत. वेदांनी तीन विधी सांगितले, विधी आणि निषेध, डूज अँड डोंट्स, परनिंदा, परधन आणि परस्त्री. यात परपुरुष म्हणा, तीन गोष्टी माणसाला अनितीला प्रवृत्त करतात. पैसे मिळतायत ना, मिळव रे, काय बिघडलं, जरा चलता है, तेवढे खावेच लागतात हो सध्या. माणूस स्वतःच्या अनितीचं समर्थन करायला नीती वापरतो. नाही, परधन, ज्या धनावर माझी सत्ता नाही ते धन मी ठेवायचंच नाही, नाहीच ठेवायचं. अहो छोटीशी गोष्ट असते पण ती आपलं समाधान बिघडवते, साक्षात्कार बिघडवते. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. म्हणजे हा श्लोक पूर्ण होईल, मना धर्मता नीती सोडू नको. आपण टेंबे स्वामी महाराजांना ओळखत असाल. दत्तभक्त, नरसोबाच्या वाडीला 30 वर्ष उत्तम साधन केलं. दत्त महाराज प्रगट व्हायचे ज्यांच्याकरता. दत्त महाराज त्यांचे डायरेक्ट गुरु आहेत. दत्त महाराजांनी त्यांना योग शिकवला. योग, योगाचे कोणाचे शिष्य आहेत तर दत्तप्रभू प्रगट व्हायचे. दत्त महाराज आजही आहेत. तुमचे माझे देह आहेत ना, असे त्यांचे देह आहेत. दत्तप्रभूंचा देह आहे, फक्त तो खूप पवित्र आहे, कधी प्रगट व अप्रगट होऊ शकतात. चिरंजीव अवतार आहे दत्तात्रेयांचा. समर्थांना दर्शन झालंय, टेंबे स्वामींना दर्शन झालंय, परशुरामांचे ते गुरु आहेत. अनेकांचं आजही दत्तावतार हा नित्यावतार आहे. बरं, तर टेंबे स्वामी गरुडेश्वरी होते आणि आपल्याला माहिती आहेत योगाच्या 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. 5 नियम आहेत, 5 यम आहेत. प्राणायामामध्ये तर भरपूर प्रकार आहेत. पुढे ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी. या समाधीमध्ये 2 प्रकार आहेत, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प. शेवटची 5 मिनिट खूप महत्वाचा आहे. सविकल्प समाधी म्हणजे समाधी लागते पण माझी समाधी लागली हे कळत राहतं. आणि निर्विकल्प समाधी म्हणजे माझी समाधी लागली याच्या पलीकडे जातो, म्हणजे थोडासा सुद्धा अहंकार राहत नाही. नाथांचा अभंग आहे बघा, विंचू म्हणून, किंचित राहिली फुण फुण शांत केली जनार्दने. पूर्ण समर्पित म्हणजे मी ब्रह्मैव ब्रह्मविद भवती, याचा पूर्ण अनुभव येतो, पूर्ण परिपक्वता. टेंबे स्वामी महाराजांनी या 8 पायऱ्यातल्या 7.5 पायऱ्या ओलांडल्या, सविकल्प समाधीपर्यंत गेले. पण शेवटची निर्विकल्प समाधी लागे ना. बर, स्वामी महाराज विचार करतात की अरे सगळं काम झालंय, अजून निर्विकल्प समाधी का लागत नाहीये. त्यांचं न्यायालय म्हणजे दत्तप्रभू. अर्चना केली, काशाय वस्त्रम करदंड धारिणम कमंडलम पद्मकरेण शंखम चक्रंगदाभूषित भूषणाढ्यम श्री दत्तराजम श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. प्रार्थना केली, दत्त महाराज प्रगट झाले. वासुदेवा काय रे, निर्विकल्प समाधी लागत नाहीये. दत्तप्रभूंनी क्षणभर डोळे मिटले, थोडक्यात फाईल चेक केली त्यांची आणि सांगितलं, वासुदेवा तू गृहस्थाश्रमात असताना, कारण टेंबे स्वामी महाराज गृहस्थ होते, त्यांना बायको होती, एक मुलगी पण झाली त्यांना, मग ती गेली पुढे प्रवासात असताना वगैरे, तो तपशील नको. त्या गृहस्थाश्रमात असताना तू माणगावी राहायचास, सावंतवाडी जवळ माणगाव म्हणून गाव आहे कोकणामध्ये, तिथे राहायचास. तेव्हा तू एका वाण्याकडून, व्यापाऱ्याकडून, किराणा दुकान मालातून
दुकानाकडून सहा आण्याचं सामान आणलं, तेल आणलं, शेंगदाणे आणले, आमटा आणलं, जे काय आणलं, ते सहा आणे 30 वर्षापूर्वी द्यायचे राहिले. 30-35 वर्षापूर्वी सहा आणे. त्यामुळे तुझी निर्विकल्प समाधी लागत नाही. छोटस कर्म आहे काय सहा आणे, ते दिलेस की होईल काम. स्वामी महाराज निघाले, संन्याशांनी वाहनात बसू नये, चालत निघाले गरुडेश्वर. ते त्यांचे शिष्य दीक्षित स्वामी बरोबर आहेत आणि महिना दीड महिन्यांनी माणगावी पोहोचले. माणगावी दत्त मंदिर आहे, फार सुंदर मंदिर आहे, कधी गेलात तर जा, फार गोड. तिथे दत्तप्रभू प्रगट होत असत बरं, मी अनेकदा जातो, अत्यंत जागृत असं ठिकाण आहे. तर स्नान बिन उरकलं, सगळं आवरलं आणि दुकान उघडल्यानंतर त्या दुकानामध्ये गेले. आता तो दुकान पिढ्यांपिढ्यापूर्वी एकच दुकान असायची आणि त्या दाराच्या फळ्या पण त्याच जुन्या असं. तर टेंबे स्वामींना पाहिल्यावर तो दुकानदार धावत आला. आता ज्याने यांना ऋण दिलं होतं तो मेला होता, तेव्हा तो वृद्ध होता, त्याचा मुलगा होता, हा वृद्ध होत आला होता. आणि साष्टांग नमस्कार घातला. टेंबे स्वामी म्हणा, एक संन्याशी माझ्याकडे आले, किती माझं भाग्य आहे. साधू आपल्याकडे आला तर आपले सगळं पाप घेऊन जातो असं वर्णन आहे. तुकोबांचा अभंग आहे, फार भाग्यानी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्य असेल तरच संत आपल्याकडे येतात, आपल्या दारी येतात. काय माझं भाग्य, चरणावर लोटांगण घातलं, महाराज काय करू मी तुमची सेवा, काही धान्य देऊ का? ते म्हणाले नाही, आमकी आमकी तारीख दत्त महाराजांनी सांगितली होती, तारीख सुद्धा सांगितली होती, त्या तारखेची डायरी काढ. 35 वर्षापूर्वीची डायरी काढली त्यांनी, ती खतावणी काढली मोठी जाड अशी अगदी जुनी. आमकी तारीख काढ, आमका वेळ काढ आणि काही लिहिलंय का बघ. तर त्यांनी साहित्य लिहिलं होतं, अर्धा किलो अमुक नेलं, तर पाव किलो रवा नेला, तूप नेलं, साखर नेलं आणि खाली लिहिलं होतं सहा आणे. आणि त्याच्यावरती अशी काट मारली होती त्याच्या वडिलांनी आणि खाली एक टीप लिहिली होती, या व्यक्तीने संन्यास घेतला असल्यामुळे पैशाची आशा करू नये. म्हणजे थोडक्यात माफ केलं होत्या, काही डिलीट करावे लागतात ना, हे पैसे परत मिळणार नाही. यांनी सांगितलं, महाराज आपलंच पूर्वाश्रमीचं नाव इथं लिहिलंय आणि सहा आणे देणं असं लिहिलंय, पण त्याच्यावर काट मारली, क्षमा केली, माझ्या वडिलांनी माफ करून टाकलेत, पैसे पैसे नका देऊ मला. तो दुकानदार म्हणला, टेंबे स्वामी म्हणाले तुझ्या बापाने माफ केलंय, म्हणाले माझ्या बापाने नाही माफ केलं. स्वामी महाराजांचं वाक्य आहे. आणि सहा आण्यात अजून 30-35 वर्षाचं काय व्याज असेल ते घालून, अजून सहा आणे घालून, काय 12 आणे म्हणा, काय जे असतील ते रुपया दिला म्हणा, आपल्याला त्यातला रक्कम महत्वाची नाही, मुद्दा महत्वाचा आहे असं वर्णन आहे. ते पैसे परत दिले आणि स्वामींनी आज्ञा केली हे पैसे परत स्वीकार. याच कारण असं की माझं काम अडतंय, त्यामुळं एवढे पैसे परत घे. तू मला ते दान केलं नव्हतं, ते मी विकत घेतलं होतं, त्यामुळे मी देणं लागत होतो, म्हणून तू हे परत घे अशी माझी तुला आज्ञा आहे. ते ज्या क्षणाला त्यांनी परत घेतले, स्वामी महाराजांच्या चरित्र कथा आहे, उभ्या उभ्या दुकानातच त्यांची समाधी लागली. किती सूक्ष्म. मला तर वाटतं हे कॉलेजमध्ये शिकवलं पाहिजे. मला सांगा, हे जगाचं कल्याण करणार आहे का अकल्याण करणार आहे? वैयक्तिक पातळीवरचं कल्याण करणार आहेच आहे, पण जगाचं कल्याण करणार आहे. मना धर्मता नीती सोडू नको हो, जराही नीती सोडायची नाही. या तीन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या सोप्या, परधन, परस्त्री आणि परनिंदा. नाही निंदा करू, एरवी गप्पा असतात माणसं, पण निंदा करायला लागली ना की मुकं करो ती वाचालम, काय वाणी फुटते एकेकाला. आणि पुन्हा शेवटी आम्हाला काय करायचंय त्याचं वाईट नको हो. वाणी परनिंदा हे सर्वश्रेष्ठ पाप आहे. आता आपल्याला तपशिलात जायचं नाही, पुन्हा हा विषय येईल तेव्हा आपण तपशील बघू. माझा मुद्दा असा की याला नीती म्हणतात. नीती सोडू नको हो, मी अनितीने मागणारच नाही बर का. आणि असं जो वागतो, मग अशी मी आपल्यासमोर बोललो आणि हे माझ्या स्वतःच्या कल्याणाकरता आहे. मना अंतरी सार विचार राहो, मग माझं जीवन कल्याणाचं असेल आणि मरणही कल्याणाचं असेल. सारभूत विचार
या श्लोकामध्ये सांगितला, मग थोडी उपासना सुद्धा पुरते. माझे गुरुजी सांगायचे, सदाचरण हे अन्नासारखे आहे आणि साधन हे औषधासारखं आहे. मी मला वाटतं तिसऱ्या श्लोकात हे वाक्य बोललोय, सदाचरण हे अन्नासारखं आहे आणि साधन हे औषधासारखं आहे. माणसानं अन्नावर जगावं का औषधावर जगावं? साधन थोडस पुरतं, एक माळ पुरते हो, थोडं दासबोध वचन पुरतं, थोडस. पण बाकी माझं जीवन इतकं पवित्र, धुतल्या तांदळासारखं म्हणतो ना असं असावं की देवाला वाटावं किती चांगला आहे हा, केव्हा एकदा मी याच्याकरता प्रकट करू. आणि जे खरं बोलतात ते लोक, त्यांना झोप लागायला एक मिनिट पुरतो, सच्चेपणानं वागतात, त्यांना एक मिनिटात झोप लागते, साधेपणानं राहतात. आणि फार छान वाक्य देवी भागवतात, ते मेल्यानंतर असे लोक जेव्हा मरतात तेव्हा रात्री रात्री सुद्धा त्यांच्याकरता स्वर्गाची दारं उघडी असतात. का? इतका साधा माणूस आहे हा, येऊ दे स्वर्गामध्ये. बरं, नाही तर काही काही माणसं अशी आहेत, तुम्हाला सांगतो आमच्या महाराष्ट्रात तर अशी काही काही माणसं आहेत, त्यांना लवकर स्वर्गात पण नेत नाही. का? ह्याला ठेवायचं कुठं? नरकात सुद्धा ठेवायची लायकी नाही. मी हे जरा गमतीनं टिंगल म्हणून बोलतोय बरं, मला सांगायचं नाही कधी वाईट वागू आणि तिनं कधी वाईट वागू नये. असो, इथे थांबतो. असा हा श्लोक आहे. मी म्हणलो तो दोन तीन श्लोक पाहिजे, मी चार पर्यंत विचार करून ठेवला होता. चार श्लोक हे, चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे नीतीचे श्लोक आहे. बर का? हे नको रे मना क्रोधा केदकारी, पण जाऊ दे, जेवढे जाईल तेवढे गाडी पुढे जाईल. आपल्याला 205 कम्प्लीट करायचे असा विचार करू नका काका. आपले समजा 25 श्लोक झाल्यानंतर थांबली प्रवचन मालिका तर थांबू दे ना, 25 पुरे. असं काही 205 205 बघायला पाहिजे असं नाही. जोपर्यंत हे लॉकडाऊन आहे, मी घरात आहे आणि नेट उपलब्ध आहे तोपर्यंत पाहूया. तेव्हा नाही, जेव्हा जमेल तेव्हा पाहू. पण सिलेबस भराभरा संपवणं हे मला बरं नाही वाटत. त्यापेक्षा एकच विचार नीट करा, नाही का? खूप जेवायला खूप वाढलं ना की थोडं थोडं घासभर खाऊन पोट भरतं, पण नीट काहीच वचा वचा खाल्ल्यासारखं होतं. पण त्यापेक्षा दोन पोळ्या आणि भाजी आणि भांडभर ताक एवढं पुरे. ते जेवण नीट होतं आणि ते अंगी लागत. बरोबर. असं किंवा नुसते खिचडी लोणचं पापड पुरे. असं सांगण्याचा येतो असा एकच गोष्ट समर्पकपणे आपण छान बघायचा प्रयत्न केला. माझ्याकडनं काही बोलताना कमी राहिलं असेल तर ते आपल्या चिंतनाने आपण भरून काढा अशी विनंती करतो. सर्वांना अभिवादन करतो, सर्व देशातल्या सगळ्यांना, भारतातून सुद्धा आमचे तामनकर काका वगैरे ऐकत असतील. खूप मोठी माणसं आहेत बरं, आमच्या सज्जनगडाच्या संस्थेचे आधार आहेत लोक गडावरती. असे पुष्कळ लोक आहेत, पण आता काका काकू असतील तर त्या दोघांना नमस्कार करतो. आपल्या सर्वांना अभिवादन करतो. जयाताई तुम्हाला अभिवादन करतो. मी तुम्हाला आयुष्यात विसरणार नाही, तुमच्यामुळे मला चिंतनाची सोय उपलब्ध झाली. आणि जास्कर काका तुम्हाला तर मी कधीच विसरणार नाही. बरं, सर्वांना अभिवादन करतो. सगळ्यांची नावं घेणं अशक्य आहे, पण सगळ्यांबद्दल अभिवादन करतो. श्लोक म्हणतो एक आणि थांबतो. कोणाला काही 2-5 मिनिटं बोलायचं असेल तर बोला, नाही तर आपण थांबूया. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय, रामा जाई न जा स्थली सुखघना होईल तेथे जय, रामाया भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी तू तात मी बालक, जय जय रघुवीर समर्थ. बुवा तुमच्या